नमस्कार। 8:30 बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर, एकात्मिक विकास योजनेचा शुभारंभ करणार। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आजपासून 4 दिवसांच्या सिंगापूर हाँगकाँग दौऱ्यावर, गुंतवणूकदारांची भेट घेणार। जगभरातल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ न करण्याचा निर्णय। नाशिक रामगुंडावर शिस्तबद्ध नियोजनात तिसऱ्या शाही स्नानाला सुरुवात, भाविकांचा अलोट उत्साह। आणि राज्यात विविध भागात पावसाच्या जोरदार सरी, मराठवाड्याच्या अनेक भागात तसंच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पर्जन्यवृष्टी। पाहूया सविस्तर वृत्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसाच्या वाराणसी दौऱ्यावर असून यावेळी ते बनारस हिंदू विद्यापीठातील 334 खाटांची क्षमता असलेलं ट्रॉमा केंद्र हे राष्ट्राला समर्पित करणार आहेत। याशिवाय शहरात आयोजित एका सार्वजनिक सभेत एकात्मिक ऊर्जा विकास योजनेचा शुभारंभ तसंच काही पायाभूत प्रकल्पांचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते होणार आहे। नागरिकांना 24 तास वीज पुरवठा करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। रिक्षा संघातर्फे आयोजित कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत। यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत 602 कुटुंबांना पॅकेजचं वितरणही करण्यात येणार आहे। तसंच रिक्षा चालक आणि पथविक्रेत्यांना 100 सौरकंदील, 501 रिक्षा तसंच 101 ई रिक्षांचं वाटपही करण्यात येणार आहे। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली 4 दिवसांच्या सिंगापूर आणि हाँगकाँगच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते जागतिक व्यापाराची केंद्र असलेल्या या दोन शहरातील मोठे उद्योजक तसंच गुंतवणूकदारांची भेट घेणार आहेत। दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सिंगापूर इथं ते सिंगापूर परिषदेला संबोधित करणार आहेत। तसंच सिंगापूरचे पंतप्रधान सी लेन लू आणि इतर नेत्यांचीही ते भेट घेणार आहेत। जगभरातील आर्थिक मंदीचं सावट, अस्थिर अर्थव्यवस्था, कमी होत असलेले व्याजदर या पार्श्वभूमीवर सर्व जगाचं लक्ष असलेल्या अमेरिकन फेडरल रिझर्व्हनं आपल्या व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत। चीनमधील ढासळती अर्थव्यवस्था, कच्च्या तेलाच्या उतरत चाललेल्या किमती याबरोबरच अमेरिकेतील रोजगार वाढ, डॉलरच्या किमतीतील चढ उतार या सर्व बाबी लक्षात घेऊन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। राज्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाचं काल उत्साहात आगमन झालं। मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक गणरायाची पूजा केली। दुष्काळासह राज्यावरच्या सर्व संकटांचं निवारण व्हावं यासाठी त्यांनी गणरायाला साकडं घातलं। महाराष्ट्रावर जे दुष्काळाचं विघ्न आहे ते त्यांनी दूर करावं आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये विघ्नहर्त्यांनी आम्हाला शक्ती द्यावी की या दुष्काळाने होरपळणाऱ्या सामान्य माणसाला, शेतकऱ्याला, शेतमजुराला आम्ही दिलासा देऊ शकू। बाप्पाला हीही प्रार्थना केली आहे की बाप्पानी महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर करून महाराष्ट्र देशातलं सर्वात संपन्न, बलशाली आणि पहिल्या क्रमांकाचं राज्य हो अशा प्रकारचा आशीर्वाद बाप्पाच्या चरणी मागितला। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काल मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। नागपुरातही गडकरी वाड्यावर गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गणरायाची विधिवत पूजा केली। केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी त्यांच्या मालवणमधील मेंढ्या गावातल्या घरामध्ये परिवारासह गणेशाची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा केली। पुण्यातही मानाच्या गणपतीसह अनेक मंडळांच्या गणरायांचं वाजत गाजत काल आगमन झालं। आज 1.5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे। सिंहस्थ कुंभपर्वाची तिसरी शाही पर्वणी आज गोदातीरी अवतरली आहे। ऋषीपंचमीच्या मुहूर्तावर असलेल्या या शाही स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे। तिन्ही आखाड्यांचं शाही स्नान संपल्यावर रामकुंड भाविकांच्या तीर्थस्नानासाठी सकाळी 10 पासून खुलं करण्यात येणार आहे। रामकुंडाबरोबरच गांधी तलाव, यशवंत महाराज पटांगण, गौरी पटांगण आणि लक्ष्मीनारायण या घाटांवर भाविक तीर्थस्नान करतील। आपण थेट गेलेलो आहोत नाशिकमध्ये, शाही स्नानाची तयारी सुरू आहे। या पर्वणीत 10 लाखांहून अधिक भाविक शाही स्नान करतील असा यंत्रणेचा अंदाज असून यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्तही ठेवण्यात असल्यानं अतिशय शिस्तबद्ध वातावरणात हा शाही स्नान सोहळा सुरू आहे। आपण पाहतोय, आपण थेट गेलेलो आहोत नाशिकमध्ये।
नाशिकमध्ये पावसाचीही सुरुवात झाली आहे, तरी सुद्धा भाविकांचा उत्साह कायम आहे, अलोट उत्साह आपल्याला दिसतोय इथे या ठिकाणी आपल्या वाहिनीवर. आपण थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाडशी संबंधित दोघा जणांना चौकशीसाठी काल ताब्यात घेण्यात आलं अशी माहिती विशेष तपास पथकाचे प्रमुख संजय कुमार यांनी दिली. ते काल कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. गायकवाड चौकशी दरम्यान दिशाभूल करणारी माहिती देत असून यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गायकवाड यांच्याकडून 23 मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असून पुण्यातले तंत्रज्ञ यासंदर्भात तपासणी करत आहेत. तसंच गायकवाडच्या आवाजाचे नमुने गुजरातला तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. नवी मुंबईत एका युवतीला तर कर्नाटकमधल्या संकेश्वरमधून श्रीधर जाधव याला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान कॉम्रेड पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा कार्यकर्ता गायकवाड याला अटक करण्यात आल्यानं सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली आहे. धुळे जिल्ह्यातल्या धुळे साक्री शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील काही गावं अजूनही दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. साक्री तालुक्यातल्या धमनार शेवाडी दातर्ती लोणखेडी भागातल्या पिकांचं पावसाअभावी मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये डाळिंब कपाशी बाजरी कांदेपात या पिकांचा समावेश आहे. यावर शासनानं लवकरच मदत दिली नाही तर परिस्थिती आणखीन गंभीर होईल असं इथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. गव्हर्नमेंटने जी 50% रक्कम भरायची असते ती गव्हर्नमेंटने अजून भरलेली नाही. विमा कंपनीला फोन केला, ते म्हणतात की तुमचे पैसे आलेले आहेत पण गव्हर्नमेंट जोपर्यंत आम्हाला देणार नाही तोपर्यंत आम्ही विम्याचा 1 रुपया तुम्हाला देणार नाही. तर मग गव्हर्नमेंट जर असं आमच्याशी क्रूर चेष्टा करत असेल तर आम्हाला विमा काढायलाच का सांगितला? म्हणजे जाणून बुजून गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंटचे अधिकारीच आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. मराठवाड्यातील दुष्काळ परिस्थिती वाईट आहे, या दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदत करणं गरजेचं आहे, म्हणून राज्यातील गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांनी यांना मदत करावी असं आवाहन युवराज संभाजीराजे भोसले यांनी केलं आहे. आताच्या दुष्काळाची अनेक कारणं सांगता येतील पण अशा वारंवार येणाऱ्या संकटावर मात करायची असेल तर नद्या जोडल्या पाहिजेत. तसंच इथला शेतकरी सावकारी कर्जाच्या पाशात अडकल्यामुळेच आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहे, त्या अनुषंगानं कडक कायद्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल असंही ते म्हणाले. ते काल उस्मानाबाद इथं पत्रकारांशी संवाद साधत होते. हा दौरा राजकारण विरहित असून लोकांना धीर देण्यासाठी असल्याचंही त्यांनी सांगितलं. वेळीच सरकारनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही संभाजीराजे यांनी दिला. राज्यातच अनेक भागात दुष्काळी परिस्थिती असली तरी भंडारा जिल्ह्यातल्या मकरधोकडा या गावानं मात्र जलयुक्त शिवार अभियानाचा लाभ घेत पाणी टंचाईवर मात केली आहे. मकरधोकडा गावाच्या 585 हेक्टर भौगोलिक क्षेत्रापैकी 229 हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. गावात जलसंधारणाचे स्त्रोत नसल्यामुळे दरवर्षी पाणी वाहून जायचं. साहजिकच भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवायची, जनावरांना चाराही मिळायचा नाही. गावात एकच सिमेंट बांध होता त्यामुळे फक्त 10 हेक्टर क्षेत्रच ओलिताखाली यायचं. पाण्याची ही समस्या पाहून या गावाला जलयुक्त शिवार अभियानात सामील करून घेण्यात आलं. गावात माती नाला बांधण्यात आला त्यामुळे पाणी वाहून न जाता पाणी साठलं. या पाण्यामुळे ग्रामपंचायतीने लावलेली काजूची झाडंही जगली, सिंचनाचे स्रोत सक्षम झाले, मोठ्या प्रमाणावर भात शेती घेणं शक्य झालं. आपला उद्देश आहे महाराष्ट्र शासनाचा की सर्वांसाठी पाणी आणि टंचाई मुक्त महाराष्ट्र, हा जो उद्देश आहे तो हा उद्देश या योजनेतून नक्की सफल होईल असं मला या ठिकाणी वाटते. आणि जो माती नाला बांध आपण मकर दोकड्याला बांधलेला आहे तो 3,98,000 पूर्ण झालेला आहे. एवढ्या कमी पैशामध्ये 10.71 TCM पाणी त्या ठिकाणी जमा झालेलं आहे. साधारणतः 10 ते 15 हेक्टरपर्यंत ओली त्या विचार होऊ शकते आणि हे पाणी गावातील शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे गावातील महिलांना सुद्धा विविध कामाकरता उपयोगी पडून राहिलेलं आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने राबवलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा कमी कालावधीत आणि कमी पैशात मकर धोकडा गावाला चांगलाच फायदा झाला. आता याचं अनुकरण जर सर्वत्र झालं तर पाणी टंचाईवर नक्कीच मात करता येईल. पुण्यातल्या मराठवाडा समन्वय समितीतर्फे मराठवाडा मुक्तीदिन महोत्सवाचं काल आयोजन करण्यात आलं होतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या हस्ते मराठवाड्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
दामोदर पतंगे यांना शैक्षणिक क्षेत्रासाठी, सुभाषराव मुळे यांना कृषी क्षेत्रासाठी, ज्योती कदम यांना प्रशासकीय कार्यासाठी गौरवण्यात आलं. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात जसा 15 ऑगस्ट महत्वाचा आहे, तेवढाच महत्वाचा 17 सप्टेंबर हा दिवस असल्याचं गौरवोद्गार सदन नमोरे यांनी यावेळी काढले. विघ्नहर्त्या गणरायाचं जल्लोषात आगमन झालं आहे. घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आनंदाचं वातावरण आहे. या उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था चोख राहावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. आपण भारतीय मुळातच उत्सवप्रिय. प्रत्येक उत्सव जल्लोषात आणि गुण्यागोविंदाने साजरा व्हावा यासाठी आपले प्रयत्न असतात. मात्र उत्सवादरम्यान काही अघटित घडू नये आणि कायदा सुव्यवस्था चोख राहावी यासाठी आपल्यापैकी किती जण जागरूक असतात? सार्वजनिक उत्सव साजरे करताना हजारो लाखोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरतात. गणपती दर्शन असो किंवा नवरात्रीचा जागर, सर्वत्र उत्सवाचं वातावरण असतं. मात्र या जल्लोषादरम्यान वाहतूक कोंडी आणि अनियंत्रित गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी पोलीस विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. उत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन काही समाजकंटक आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यापासून नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस विभाग डोळ्यात तेल घालून काम करत असतो. उत्सवाच्या जल्लोषात महिला तसंच अबालवृद्धांची काळजी घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. उत्सवाच्या जल्लोषात प्रत्येकानं सुरक्षेची खबरदारी घेतली तर कोणतीही अघटित घटना आपण टाळू शकतो. गरज आहे ती आपल्या सतर्कतेची आणि संयमाची. आत्ता साथी आलेल्या बातमीनुसार, पाकिस्तानातल्या पेशावर इथल्या पाकिस्तान हवाई दलाच्या तळावर आज सकाळी 7 ते 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला. तळावर आत शिरण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना रोखताना सुरक्षा दलासोबत झालेल्या संघर्षात आतापर्यंत 3 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यातलं हवामान. गणरायाच्या आगमनाबरोबरच राज्यभरात अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. कोकणाच्या विविध भागात 4 दिवसांपासून पावसानं सूर धरल्यानं भात शेती करणारे शेतकरी काहीसे सुखावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यातली पाणी टंचाईची झळ काहीशी कमी झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. नागपुरातही कालपासून पावसानं जोर धरला आहे. नंदुरबार जिल्ह्यात रात्रभर विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून परभणी जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्याचं वृत्त आहे. नगर जिल्ह्यातही काल रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्याच्या काही भागात पाऊस पडत आहे. वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी मालेगाव तालुक्यातील दोरखेडा इथं चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामध्ये राहत्या घराचे पत्रे उडाल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. येत्या 24 तासात कोकण विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अतिवृष्टी तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर, एकात्मिक विकास योजनेचा शुभारंभ करणार. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आजपासून 4 दिवसांच्या सिंगापूर हाँगकाँग दौऱ्यावर, गुंतवणूकदारांची भेट घेणार. जगभरातल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ न करण्याचा निर्णय. नाशिक रामकुंडावर शिस्तबद्ध नियोजनात 3रा शाही स्नानाला सुरुवात. आणि राज्यात विविध भागात पावसाच्या जोरदार सरी. मराठवाड्याच्या अनेक भागात तसंच विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पर्जन्यवृष्टी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.